आमदार रोहित पवार यांचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं, कारण ते विधानसभा चालू असताना फक्त मीडिया पुढे बोलतात पण सभागृहामध्ये का बोलत नाही, हा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो. माझ्या मतदारसंघामध्ये MIDC यावी आणि माझे युवक जे मतदारसंघातले बाहेरच्या तालुक्यात जाऊन काम करतात ते माझ्याच तालुक्यामध्ये काम करावे या हेतूतून त्या ठिकाणी सर्व फॉलोअप केला. ज्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये MIDCच्या संदर्भातली लक्षवेधी केलेली आहे, याच्यामधली पार्श्वभूमी अशी आहे की ही MIDC कर्जतमध्ये 620 हेक्टरमध्ये प्रस्थापित होती. त्याच्यानंतर याचा ड्रोन सर्वे झाला आणि याच्यातला काही भाग हा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आला, त्याच्यामुळे तिथलं क्षेत्र हे कमी झालं. एकूण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे 293 MIDCs आहेत. त्यांनी सांगितलेली ही देखील गोष्ट खरी आहे की हायपॉवर कमिटीमध्ये ह्याला मान्यता मिळालेली आहे, त्याच्यानंतर ते ॲक्विएशन करावं, त्याच्यानंतर प्रकल्प त्या ठिकाणी आणावेत ही त्यांची रास्त मागणी आहे. फिजिबिलिटी ताबडतोब रिपोर्ट घेतला जाईल आणि कंपन्या जरी तिथं आणायच्या असतील, पास थ्रू जरी द्यायचं असेल तरी देऊ, MIDC करायची असेल तरी त्याचा सकारात्मक विचार करू. MIDCच्या कायद्याप्रमाणे जी काही पुढील कारवाई करायची आहे ती सकारात्मक आम्ही करू. माझ्या मतदारसंघामध्ये जी MIDC आहे त्या बाबतीतला एक निर्णय हा आधीच्या म्हणजे नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी घ्यायचा होता, बैठक त्या ठिकाणी लावायची होती पण अजूनपर्यंत ती बैठक लागलेली नाही. पण आम्हाला कळतंय की सामंत साहेबांनी कुठलाही भेदभाव न करता जो काय आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं, जो शब्द दिला होता, माझ्या मतदारसंघातल्या युवा वर्गासाठी ती फाईल तुम्ही क्लिअर केली असावी आणि लवकरच ते तुम्ही डिक्लेअर कराल आणि ते काम त्या ठिकाणी सुरू होईल. अनेक कंपन्या त्या ठिकाणी यायचंय, फक्त कशाची कमतरता आहे तर तुमच्या पुढाकाराची कमतरता आहे. अध्यक्ष महोदय, उद्योग व कामगार विभागाच्या बाबतीत माझ्या मतदारसंघामध्ये 1150 एकर अशी MIDC त्या ठिकाणी मंजूर आहे. हाय पॉवर कमिटीची पण परवानगी त्याला देण्यात आली आहे. अध्यक्ष महोदय, नागपूरला जेव्हा अधिवेशन झालं होतं हा विषय मी मांडला होता लक्षवेधीच्या माध्यमातून. कर्जत जामखेड या ठिकाणी MIDC उभारावी यासाठी त्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठीच ते आंदोलनाला बसले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ. नवीन MIDC तर मंजूर होत नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय पण इंडस्ट्री जी कुठली महाराष्ट्रात आहे ती बंद पडते.